तनुजा, तनुजाज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्नॅक्ससोबत आणि चाटसोबत लागणारी खजूर आणि चिंचेची चटणी पाहणार आहोत. या अगोदर मी पुदिना चटणी दाखवली आहे जी पाणीपुरीला लागते आपल्याला. आज आपण चिंचे आणि खजुराची चटणी पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. अर्धी ते पाऊण वाटी चिंच, दीड वाटी सीडलेस खजूर, मी याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी गूळ, तुम्ही चिरून किंवा किसून गूळ घेऊ शकता, चवीनुसार मीठ, एक चमचा तिखट, धने जिरे पूड, मी धने आणि जिरे दोन्ही भाजून त्याची पूड करून घेतली आहे. तर आपण कृतीला सुरुवात करूयात. तर कुकरमध्ये गूळ घालून घेऊयात. खजूर याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेऊयात, एक ते दीड वाटी. अजून थोडस घातलं तर काही हरकत नाही, कारण गुळाचं आणखी पाणी होतं त्यामुळे पाणी कमीच घालूयात. आणि याला आपण दोन ते तीन शिट्ट्या एक करून घेऊयात. दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधून काढूयात आणि नंतर मिक्सरमधून काढल्यानंतर गाळून आपली चटणी तयार होईल. ती गाळून घ्यायला हवी. मी कुकर गॅसवर ठेवते. तर आपलं चटणीचं साहित्य हे शिजून तयार झालेलं आहे आणि मी ते थंड करून घेतलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. मिक्सरमधून वाटून वाटल्यास याच्यात थोडंसं पाणी घातलं तरी काही हरकत नाही. हे मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून हे स्ट्रेनरने गाळून मग आपली चटणी तयार होईल. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले मिक्स करणार आहोत. तर आपली चटणी वाटून आणि गाळून तयार झालेली आहे. याच्यामध्ये मसाले घालूयात. लाल तिखट दीड चमचा, आपल्या चवीप्रमाणे घेऊ शकता. धने जिरे पूड, धने जिरे पूड हे प्रत्येकजण घालतात असं नाही, पण तुम्ही एकदा वापरून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. त्याची टेस्ट आणखी छान लागते. आणि चवीप्रमाणे मीठ, हे सर्व मिक्स करून घेऊयात. आपली चाट सोबत खाण्यासाठी, पाणीपुरीसाठी, दहीपुरीसाठी, रगडा पॅटीसाठी आपली चटणी तयार झाली आहे. तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे चॅनल, आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर नक्की शेअर करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर आपली चटणी ही खाण्यासाठी बनवून तयार झाली आहे. थँक्यू.